परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहत आहे समर्थ लेखणी। मित्रांनो, जगद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना करमाळा तालुका मेडिकल असोसिएशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने जवळपास 3000 रुग्णांना म्हणजे वारकरी रुग्णांना औषध देण्यात आले। गुडघेदुखीवरील क्रीम, जखमेवरील क्रीम, डोळ्यातील औषध, थंडी, ताप, पित्त, खोकला, पोटसाप होणे अशा प्रकारच्या आजारांवर तात्काळ उपचार देण्यात आले। गुडघेदुखी, सांधेदुखी सारख्या आजारांना जवळपास 5000 क्रीम च्या बाटल्या वाटप करण्यात आल्या। यावेळी वारकऱ्यांना गरम गरम करमाळ्यातील प्रसिद्ध धनाताना वडापाव, सोनपापडी, गुळाचा चहा हेही देण्यात आले आणि वारकऱ्यांनी याचा आस्वादही घेतला। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील, तालुका प्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय शिलवंत, युवा सेना तालुका अध्यक्ष नवनाथ गुंड, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिताई शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या वारकरी आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर महेंद्र नगरे यांनी केले होते आणि सगळ्या या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मनोभावे या वारकरी संप्रदायातील वारकरी लोकांना या औषध उपचारा दिली, जेणेकरून त्यांना वारीमध्ये कुठल्याही प्रकारचा पुढे जाऊन त्रास होऊ नये आणि होत असलेल्या त्रासाला हे उपचार दिल्यामुळे थोडीशी रिलीफ मिळाली। मित्रांनो, सदरील वृत्त आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिले असून त्याची छायाचित्रही अविनाश जोशी यांनी टिपली आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर करत चला। हा समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। आपण केलेल्या सबस्क्राईब मुळे आम्हाला एक काम करण्यात आनंद मिळतो। काढलं वेळ वाढा भाऊ घ्या।